नमस्कार मित्रांनो, आज 13 जून 2021 महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज देणार आहोत। एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जसं की मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सर्वच भागांमध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। जो काही कोकण विभागातला दक्षिण भाग असणार आहे, दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता जास्त प्रमाणात असणार आहे। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सोलापूरमध्ये आज दुपारनंतर बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला सोलापूरच्या भागामध्ये बघायला मिळेल। तर इतरत्र बहुतांश भागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच नाशिकच्या इतर भागामध्ये जसं की नाशिकचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जवळजवळ सर्वत्रच बघायला मिळेल। परंतु पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर आहे। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल। पावसाची जी शक्यता आहे ती लातूरच्या काही भागामध्ये असणार आहे। हलका मध्यम पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळेल। जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे जसं की लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये सर्व भागामध्ये जरी पाऊस नसला तरी पण ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। तसेच औरंगाबादमध्ये औरंगाबाद, जालना इकडे आपल्याला पावसाचा जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर दिसते। परंतु तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जी शक्यता आहे ती नाकारता येणार नाही। अमरावती विभागामध्ये मित्रांनो, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, अमरावती आणि यवतमाळचा जो काही पूर्वी भाग असणार आहे मित्रांनो, पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। इतरत्र पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर दिसते। परंतु ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, नागपूर विभागामध्ये नागपूरचा जे काही पूर्वी जिल्हे आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पावसाचा जोर नागपूरचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे या भागांमध्ये कमी बघायला मिळेल। तसेच वर्ध्यामध्ये कमी बघायला मिळेल, थोडासा इतर जिल्ह्यांपेक्षा हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। चंद्रपूरमध्ये जो काही चंद्रपूरचा पश्चिमी भाग असणार आहे, पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल, तर पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर थोडा काही प्रमाणात कमी बघायला मिळेल। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे। पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, कोकण विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, पुणे विभागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।